गोरांची रेसिपी शेअर करणार आहोत. बघूया कशी रेसिपी आहे. एकदम सोप्या पद्धतीची आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ह्या मी गटारी स्पेशल चिंबोऱ्या आणलेल्या आहेत. हॅलो गाईज, नमस्कार सर. गटारी स्पेशल आम्ही चिंबोरा आणलेल्या आहेत. गेला उकड. चालतोय व कसा सीधा सीधा मोठी टोपल्या जात त्याची जिवंत नव्हते. छोटे ते पटापट. अरे अरे हा बघ चालला. खेकडे आता घेतलेत आम्ही तोडून. ह्याचे काय बोलतात? तोडले नाही मम्मीनी तोडले. ह्याला काय बोलतात? नांगे. नांगे पण तोडले. आता त्याला मधून चिरतात आहे. मम्मी चिरते. मम्मी ते नांग काय ते पेंदे चिरते. राखणदार रामो तोडून झाल्यावर आता भेटूया. रेसिपी रस्सा बनवणार आहे मस्त गटारी स्पेशल. आता सगळे झालेत कापून. आता ते धुवून घेते. ते कापून मधून रेती बिते असते सगळं सगळं धुवून घेतलं. इथे साईडला ठेवतो. खूप सारे अंडे पण आहेत वाटतं. अरे अमावश्याचे भरलेले असतात. वाटप काढायचं. तर इथे वाटण्यासाठी घेतले सुकं खोबरं भाजून, कोथिंबीर पण भाजून घेतले, कांदा भाजून घेतले, अद्रक लसूण आणि काळी मिरा लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला. तर आता चांगलं वाटून घेऊया. आणि ते आपण नांगे हे केले होते ना, ते पण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. रस काढून घ्यायचा त्याचा. तर इथे वाटण फोडणीला टाकलं. ते चांगलं भाजून घ्यायचंय. चांगलं असं आपलं वाटप भाजून झालं किंवा तेल पण सोडलंय. त्याच्यावर घरचा मसाला तिखट पाहिजे 2 चमचे. 2 चमचे घरचा. अजून टाक जरा. थोडा टाक अर्धा. मसाला टाकलाय. हळद टाकणार. अर्धा चम्मच हळद. नमक. स्वादानुसार मीठ. हे पण चांगलं परतवून घ्यायचं. चांगलं आपलं परतवून घेऊया. चांगलं असं परतवून घेतलं. त्याच्यात आपले खेकडे टाकणार आहे. आम्हाला भरलेले खेकडे नाही आवडत म्हणून आम्ही असे बनवतो. ना आम्ही अशीच घरी बनवतो. ते पहिला मसाले चांगलं परतवून घेणार. मग पाणी टाकणार. नांगे वाटलेल्याचे पाणी. माझे मसाले परतून झाले. चांगल्याला मसाला लागतो. चांगलं असं परतवून घेतले. त्याच्यात आपण पाणी टाकणार आहे. पाणी टाक नांगे. तर आता हे नांगे मिक्सरला वाटून घेतले. ते ताई गाळून घेतले. बारीक
हे गाळून घेतले एकदा बघू गाळून घेतले छान रसा छान होतो त्याचा चव एक छान लागते चला आता आपण झाल्यावर भेटूया किती शिजून घेणार पाच मिनिट शिजवायचं पाच पाच मिनिट पुरे ठीक आहे पाच मिनिटानंतर भेटूया तुमची गटारी कशी चालली आम्हाला कमेंट करून सांगा तुमची तर आज शनिवारीच चालू झाली तबला सार रेडी झालेला आहे याच्यात कोकम पण टाकले ना दोन कोकम टाकले का मस्त तरी आली या जेवायला गटारी करायला